राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी संघटनेनेही या बंदला पाठिंबा दर्शवलाय. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सामाजिक संघटना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम सर्वत्र दिसून येतोय. व्यापारी संघटना आडत व्यापारी यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवलाय. महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांकडून आज पुणे बंदचं आवाहन करण्यात आलं. पुण्यातील महत्वाच्या असलेल्या फर्ग्युसन रोडवर शांतता पसरली आहे. काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे, मात्र रस्त्यांवरील सगळी दुकानं बंद आहेत. गुडलक चौकात देखील शुकशुकाट पसरलाय, त्यामुळे पुणे बंद यशस्वी होण्याची शक्यता दिसते. या बंदच्या निमित्ताने मोर्चा देखील काढण्यात आलाय. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा अलका चौकात दाखल झाला. नंतर लक्ष्मी रोड येथून बेलगाव चौकात मोर्चा गेल्यानंतर तो पुढे लाल महाल चौकात जाणार आहे. लाल महाल येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे. तसेच या मोर्चामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचा समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे हे देखील या मोर्चात सहभागी झाले. सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज 350 वर्ष होऊन देखील त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम तेव्हा होतं, आज कुठेही कमी झालेलं नाही. त्यांच्याबद्दल तेव्हा जो आदर होता तो किंबहुना आज त्याच्याहून पेक्षा जास्त वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस आम्ही रायगडला गेलो त्यावेळेस खरंच वेदना वाट झाल्या मला की ज्या रायगडावरती काही सर्वात मोठा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला, त्याच रायगडावरती जात असताना निर्धार शिव सन्मानाचा आम्ही करायला गेलो. आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की काय फुटकळ काय तुटपण जे विकृत असे जे लोक आहेत ते कारण नसताना विधानं करतात. आणि त्यांच्यामुळं या व्यक्तीने शिवाजी महाराजांनी एवढं सगळं आयुष्य वेचलं, एवढं योगदान दिलं, आज त्यांचा सन्मान होण्याकरता किंवा त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे सांगण्याची आज वेळ आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर येऊन घेतलेली आहे. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही असं मी समजतो. मला एकच म्हणायचं आहे, माझी मी भूमिका ह्याच्या अगोदर माझ्या संपूर्ण वक्तव्यातलं माझ्या जे काय ह्या अगोदरच्या पत्रकार परिषद त्या ठिकाणी मग राज्यपाल असतील किंवा त्रिवेणी असतील ज्या लोकांनी असं बेताल वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल घेण्यात यावी. आजचा केवळ पुणे पुणेकरांचे तर धन्यवाद देतो, जे सगळ्यांचे आभारी मानतो, किंबहुना हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण हाच ही भावना केवळ पुण्यातल्या लोकांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले वेगवेगळे तालुके आहेत ना त्या सर्व तालुक्यात त्या सर्व तालुक्यांच्या जिथे जे लोक आहेत सर्व धर्मीय लोकांमध्ये पंतप्रधानांची भेट घेतली महाराष्ट्र.